यू सहावी विषय भूगोल प्रकरण पाचवे तापमान मागील भागामध्ये आपण आकृतीचे निरीक्षण करून कोणत्या भागामध्ये कागदावर प्रकाश जोत जास्त व्यापलेली जागा जास्त आहे व कमी आहे हे अभ्यासले आहे या पुढील भागामध्ये दैनंदिन तापमान कक्षा हे अभ्यासणार आहोत एखाद्या ठिकाणच्या दिवसभराच्या कामा कमान किंवा कमाल तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात खंडांतर्गत भागात समुद्रकिनारी भागापेक्षा दैनंदिन तापमान कक्षा जास्त असते म्हणजेच खंडांतर्गत भागात तापमान विषम असते याउलट समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा दैनंदिन तापमान कक्षा कमी असते म्हणजे समुद्रकिनारी भागात तापमान हे सम असते म्हणजे एक सारखे तापमान असते यानंतर समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार तापमानातील तफावत भूपृष्ठापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते समुद्रसपाटीच्या प्रदेशात तापमान जास्त आढळते या उलट पर्वतीय प्रदेशात तापमान कमी झालेले आढळते हरितगृह वायूंचे परिणाम वातावरणातील ॲरगॉन कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात या वायूंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात सागरी प्रवाह वातावरणातील ॲरेगॉन तापमानातील बदल पाण्याच्या घनतेतील बदल व वा वारे यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात सागरी प्रवाह विषुववृत्तीय ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश हे विषुवृत्त असे म्हणतात सागरी प्रवाहामुळे किनारपट्टीच्या प्रदेशातील तापमानात बदल होतो समताप रेषा समताप रेषा पृथ्वीवरील समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा म्हणजेच रेषा होय समतापरेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आढळतात उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होताना आढळते त्यामुळे समताप रेषा उत्तर गोलार्धात अधिक प्रमाणात वक्र झाल्याचे दिसून येते तापमापक हवेचे तापमान मोजण्यासाठी तापमापक हे उपकरण वापरतात उपकरण मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येतो पार्याचा गोठणबिंदू एकोणचाळीस सेल्शियंस आहे तर अल्कोहोल गोठणबिंदू एकशे तीस सेल्शियंस आहे ही द्रव्य तापमान बदलण्यास संवेदनशील असतात त्यामुळे जम तापमानातील तीस सेल्शिअंस ते पासून पंचावन्न सेल्सिअन्सपर्यंतचा फरक या द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहता येतो तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फरनफाईट या एककात मोजतात ते तापमापकात दाखवल्यानुसार सी किंवा यफ असे मानतात तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकांची कमाल किंवा किमान दैनंदिन नोंद ठेवता येते हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण तापमान हा पाठ अभ्यासला आहे याचा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये